बघा मित्रांनो, अशी बिल आहेत बघा. हा बिल आहे, हा बिल आहे. याच्यामध्ये निवटे असते, तर असा खड्डा खणायचा असतो. पाणी निघेल ना तसा खड्डा खणायचा असतो. बघायला प्रयत्न करते बघा. भेटली का जेली मित्रांनो? बघा कराड असं पटकन पलाला बघते. बघा भेट मिळाले. बघा असं सोडला ना पटकन पलाला बघ. तर मित्रांनो, येतं का निवठा पकडायला? मस्त चिखलामध्ये असं विराला भेटते, पण तशी हालत पण खराब होते. ती चिखल खणलाय बघा, एक खान निवटीसाठी. आणि ते अर्धे चिखलामध्ये बघा, चिखलाच्या लेवलला खाली घुसलेत बघा. तर त्या मेहनतीचा फल मिळालेला आहे बघा. कसा पकडून आणला तुम्हाला दिसत ना सर्व निवट्यात बघा. निवट्या कशा दिसतात? नमस्कार मित्रांनो, मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या उगरीवर आणि आज आपण पकडणार आहेत निवठ्या. तर आजची व्हिडिओ नवीन असणार आहे, कारण आपल्या निवठ्या कशा खणतात, कुठे असतात, त्याला खाणायला किती म्हणजे पकडायला किती मेहनत लागते, तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, कुठेच जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा आपल्या निवठ्या कशा खणतात. आपण ही उगरी आहे, तुम्हाला इकडे दिसते उगुरी. इथून आपल्याला खाली जायचं आहे. तर कसं जातात आणि हे आपले आपल्या मामासोबत आहेत. तर बघू आपल्याला किती निवट्या भेटतात आणि कशा भेटतात. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि आज चला आपण आता इथं पाण्यामध्ये उतरू, आणि उतरल्यानंतर तुम्हाला दाखवतो की निवट्या कशा पकडतात आणि इथून कसं जातात ते. तर चला जाऊया. तर मित्रांनो बघा, आपण खाली उतरलो आहे. पहिलेच आपले पायाला काटा रुपला बघा, काटा रुपला पहिलेच. तरी आपले गावातली उगरीतली खाडी आहे, तर तिथून आपण जायचं आहे. तर असं आपल्याला खोलीवर जायचं आहे. तर बघा आपण असं खोलीवर जाणार आहेत मस्तपैकी. पुढं पुढं जायचं आपल्याला. आता हे सुरुवातीचं टोकं आहे, आणि आपण बाहेर गेलो ना का आपल्याला निवठ्या पकडायच्या. तर कशा पकडतात ते बघा. आता आपण जाऊ डायरेक्ट स्पॉटवर आणि तुम्हाला निवठी कशी पकडतात ते दाखवते. तर चला जाऊया. आपले मामा तर पुढे गेलेत, आपण पण पटकन जाऊया. तर मित्रांनो बघा, आपण इकडे आलोत आता. बघा मामा फली कशी चालवतात. आणि आता सुक्या फलीवर आपला निवठी खणतील. ते कशी खणतात, ते कशी खणतात ते बघा. पहिले ना असं बिल असला ना का, बिलामध्ये खड्डा खणत जायचा. जसं पाणी निघते ना तसं खड्डा खणत जायचा. नंतर खड्डा खणल्यानंतर ना तिथं थोडंसं पाणी निघत असेल ना, तिथून हात टाकायचा. मग निवटी असेल की नाही ते लगेच समजून. पण इथं याच्या बिलाच्या खाली ना झाडं होतं, त्याच्यामुळं निवटी भेटत नाही. बघा भेटली, दाखवा मामा कशी आपली निवटी. इथं पाणी नाही म्हणून दाखवलं नाही. वेही निवटी, याला निवटी होतात. आणि ऑलरेडी आपल्या दोन निवठ्या झाल्यात बघा. या अशा निवठ्या असतात, अशा बिलामध्ये खाणायला लागतात. प्रॉपर त्यांना समजते का निवठीचं बिल कुठे आहे. कारण निवठीच्या बिलाला ना एक होल असतं, होलामुळे ते हात टाकायचं. तिसरी एक निवठी विणून लागली बघा. तीन निवठी झाल्या आपल्या. तर असे पटापट खाणायला लागतात. आणि हे बिल असतात ना, हे असे बिल असतात. असा खड्डा खाणायचा बघ वरतीच होतो. अशी वरती आली ना मित्रांनो, चिखलामध्ये पलाला बघते ती. पण ते चापून चापून पकडायला लागते. दोन आहेत मित्रांनो, असं बोलत की जोडपा आहे, म्हणजे दोन जोडी आहेत. दोन जोडी मिळाल्या, याला बोलतात निवठ्या. निवठ्या आपल्या पटापट पकडते. एका जवळ निवठ्या असल्या ना, दोन बिल असल्या ना, का मग लगेच ते हाताला लागतात. मग समजतात की दोनच का एकात. असं आपण पण निवठे पकडतो, पण व्हिडिओ काढण्यासाठी एकट्याला थोडासा मुश्किल होईल. त्याच्यामुळं आपण मामांसोबत आलो आहे निवठ्या पकडायला. तर कसे पकडतात अजून बघा, आणि किती भेटतात ते पण बघा. तर ऊन बेकार लागतं आहे, तर
तुम्हाला चेहऱ्यावर घाम दिसत असेल तर त्याच्यामुळे बघू थोडासा त्रास होईल. पाण्याची बाटली पण आणली. निवठी पकडायचा प्रयत्न करतोय. आपल्याला 5-6 भेटले आहेत. अजून बघतोय भेटते की नाही. बघा मित्रांनो, बघा अशी बिल आहेत. बघा हा बिल आहे, हा बिल आहे. याच्यामध्ये निवठी असते तर असा खड्डा खणायचा असतो. पाणी निघेल ना तसा खड्डा खणायचा असतो. असं आपल्याला निवठ्या खणायच्या आहेत. बघा असं पुढे मागे ते जे बिलाची नार असते ना नाल, त्याच्यामुळे ते हात टाकून टाकून बघायला लागते. कारण निवठी इकडे तिकडे पण पलालते जेव्हा हात टाकू तेव्हा असं साईडला बघायला लागते तर नाही गेली मी तिने. बघा आता अशाच जातात प्रत्येक विली. नाही असं काय ना की प्रत्येक बिलात मिळते. दुसऱ्या बिलात साप पण असतात. कुठले साप असतात ते पण दाखवीन. पण ज्यांना माहिती आहे का या बिलात निवठी नाही साप आहे तर बायचान्स कधी कधी असतात. कारण ते पाणी सुकता सुकता कधी निवठीला खायला त्याच्यामध्ये घुसतात तर हुशार नसतात ते साप. साप मिळाला तर तुम्हाला नक्की दाखवीन. चिमुरे वगैरे पण असतात छोट्या छोट्या. तर चला आपण निवठ्या बघू पटापट. पुढे पण बिल मिळालं आहे बघा मित्रांनो. दोन बिल असतात, दोन किंवा तीन. दोन निघायला पण प्रयत्न करते ती. पुढे पण पाणी निघते. पलायला प्रयत्न करते. बघा भेटली का जेली मित्रांनो. बघा तर आठ असं पटकन पलायला बघते. बघा भेट मिळाले. बघा असं सोडला ना पटकन पलायला बघते. तर आपल्या अशा निवठ्या आहेत. तर एवढा तुम्हाला सर्वीकडे चिखल दिसत असेल ना तिकडे आपल्याला निवठ्या खाण्याच्या. तर थोडंसं चिखल सुकलं आहे म्हणून फळी चालत नाही आपली. थोडंसं आपण लेट झालो. इथं पण आहे का बघायचे. जवळजवळ बिलं असतात मित्रांनो. मामा निवठ्या खाणतात. असं चिखलात चापून चापून आपल्याला निवठ्या पकडायच्या आहेत. अजून लागली नाही बिलांना मित्रांनो. कारण बिल कधी कधी जास्त वण पण असते आपल्या हातापेक्षा लांब म्हणून तो खड्डा खाणायला लागतो. खड्डा नाही खाल्ला ना तर भेटत नाही. असं पूर्ण हात गेले त्यांचा. चेहऱ्यापर्यंत चिखल लागत आला आहे. कारण ते कधी कधी जास्त बिल खाली खाणलं किंवा चिखल पातळ असणार ना ते डायरेक्ट खाली जातात. असं खड्डा खाणं लागतं. खड्डा खाणून पण एवढा आपला हात जात नाही. तर ही अशी आपली निवठ्या खाण्याची प्रोसेस असते. अजून तुम्हाला दाखवते निवठ्या. मित्रांनो बघा कसे मामा बिल खणतात. तर आपण पुढं पण जाऊ शकत नाही कारण इथं बिल आहेत. बिलामध्ये काय माहिती आहे निवठी आहे. आपण बिल तुरवला ना कारण निवठी खाली जाते. तर बघा आपले मामा कसे खणतात. अजून तिथे ऑलरेडी दोन भेटलेल्या. आता परत एक भेटले. असे 10-12 झालेत आपल्याला. बिला जास्त आहेत म्हणजे जवळ त्याची मुलं पटापट मिळतात तिकडे. कसे हात घालतात गेले मित्रांनो बोलतात ते. कारण त्यांना लगेच हाताला लागली ना कधी पलायचा प्रयत्न करते. दोन आहेत दोन आहेत बघा बोलतात मित्रांनो. दोन आहेत बघा एकच सोबत दोन दोन मिनिट या नसेल बघा. बरं हा एक बिल आहे. हा बिल आहे असं खाणं लागते. परत बिल खाणलं आहे. बिल खाणूनशी आपल्याला निवठी काढायची. निवठी तर बघा हे तुम्हाला त्यावर थोडीशी टिपके टिपके दिसत ना. हे निवठीचे आपल्या हाताचे निवठीचं तोंड असतं ना त्या साईडला दोन एवढीशे एवढे पंख असतात. त्याला ढकलत ढकलत ते पुढे जातात. ही अशी निवठी असते. तर याच्या बिलाजवळ तर नाचलेली फक्त भेटली पाहिजे. भेट तर भेटली बोलतात मित्रांनो. निवठी मस्तपैकी साईज आहेत निवठ्यांची.
अशा अशा पहिले खूप मिळायच्या, जास्त लांब यायची गरज नाही. तर आता थोडासा चिखल खराब झाला आहे, त्याच्यामुळं निवठी जी जात आहे ना, जी चिखलातली मच्छी असते ना चिखलामध्ये बसणारी किंवा लपणारी, ती कमी झाली. तर खराब पाण्यामुळे, कुठल्या केमिकल पाण्यामुळे, त्याच्यामुळे तसं होतच आहे. ते अजून ते खराब झालं आहे, अजून होत जाईल. म्हणजे अशी मासेमारी आहे ना जी चिखलातली, ती हळूहळू नष्ट होत चालली. तर एवढं प्रदूषण वाढलं आहे पाण्यामध्ये. तर असो कचरा टाकायच्या अगोदर, काय घाण वस्तू टाकायच्या अगोदर थोडासा पाण्यामध्ये विचार करा मित्रांनो, कारण हीच गोष्ट आपल्याला खायला लागते आणि हीच गोष्ट आपल्याला पुढं खायची आहे. तर थोडासा विचार करून पाण्यामध्ये घाण कचरा वगैरे केमिकल वगैरे विचार करून टाका. सो चला आता आपण निवठ्या पकडू. मस्तपैकी ऊन पडलं आहे, मस्तपैकी आपली हालत खराब झाली, कारण घाम एवढा येते ना, हालत खराब होते, असे चक्कर येण्यासारखी वेळ येते, कारण एवढा घाम फुटला आहे उन्हामुळं. आपण पाणी पण नेणला, कारण घाईघाईत आलो, घाईघाईत प्लॅन झाला, कारण खूप दिवस असा निवठ्या पकडायचा प्लॅन करायचा होता. आपण माझा आणि त्यांचा टाईम जुळत नव्हता, कारण ते टायमिंगला एकदाच येतात, म्हणजे 15 दिवसातून एकदाच येतात, पण असंच जेवासाठी येतात, असं काही विकासाठी नाही येतात. तर बघू आपल्या निवठ्या कशा पकडतात ते. तीन चिखल खाणला बघा, एक खाण निवटीसाठी आणि ते अर्धे चिखलामध्ये बघा, चिखलाचे लेवलला खाली घुसलेत बघा. तर त्या मेहनतीचा फल मिळालेला आहे बघा. तर आपल्याला 12-13 निवठे झाले असतील, जास्त झाले असतील. तरी किती मामा कोर भेटतील? 2 कोर पकडायचे ना मामा, 2 कोर. हा, आपण 2 दीड कोर पकडू, म्हणजे एका कोरीमध्ये ना 24 निवट्या असतात. आम्ही एक कोर, म्हणजे ते मामा बोललेत की आपण विकासाठी नाही आलो, खायासाठीच आलो आहे. तर आम्ही आपण कमीत कमीत 2 कोर, 2 किंवा 1.5 कोर एवढ्या पकडू. तर 1 कोर तर एक कोर नाही, 15 निवट्या झाले असतील आपल्याला अजून पकडायच्या. बघा असं बिल शोधा लागते, कारण बिल पण असतात आणि बिलामध्येच निवटी असते. तर असं लांबूनच बिल बघायला लागते, बिल नाही असला का निवटी नसणार, बिलावरच निवटी असते आपली. तर त्या साईडला असतील, इकडे मिळाला बिल. तर बघा मित्रांनो, मिळाली निवठी, त्या निवठ्या मस्त मिळाल्या. तर आपल्या निवठ्या बघा तर कशा नसतात. तर जवळजवळ अजून एक बिल मिळाला आहे, असं चिखल खणायचं मित्रांनो. खणल्याशिवाय जास्त विदाऊट खणून पण मिळते, पण ती निवठी पटकन पळून जाते, कारण तेवढा आपला हात पोचत नाही. कारण जेवढा एंड आहे ना बिलाचा, तेवढा पटकन हात पोचला पाहिजे. हात नाही पोचला, हाताला लागून निवठी पुढे जाते, त्याच्यामुळं प्रॉपर आपली अशी बिल खणून आपल्याला निवठी पकडायची आहे. तर बघा किती ते माखलेत बघा, पूर्ण शोल्डर परत त्यांचा हात खाली गेला आहे. तर गार बघ त्यांना, कमरेभर एवढा गारलेत. इथं गार फक्त कमी आहे, कारण इथं जाड चिखलं आहे. आपण जेवढा पण भालाव खेकडे पकडतो ना, जसं उभं राहू 10-15 मिनटं, हळूहळू खाली जातात. आणि इथं पण निवठी होती, तर ते बोलत गेली. चिखल पातळ पातळ झालं आहे ना, चाफायला लागते अशी, तर ती अशी अशी पुढे जाते. तुला साप कसा जातो असा हळूहळू पुढे जातो, ती चिखलातली मच्छी ना अशीच पुढे जाते. तर एकदम चिखल पातळ झाला, त्याच्यामुळे आता एकदम ती पळून जाईल, थोडंसं मुश्किल आहे मिळण्यासाठी. तर एका निवटीसाठी एवढं मेहनत करायला लागते बघा. गेली मित्रांनो, कारण प्रत्येक निवटीसाठी अशी मेहनत करायला लागते, तर प्रत्येक निवठी लवकर नाही मिळत.
काही काही गोष्टी अशा आहेत का थोडासा मेहनत करून पकडायला लागतात, तर मेहनत करून पण त्या भेटत नाही अशी मासेमारी असते आपली। तर ह्या आपल्या निवठ्या मामा मस्तपैकी मेहनत करून आपल्या निवठ्या पकडतात, आपल्याला पण बघायला भेटते अशा नवीन नवीन मासेमारी कशी असते। चिखलात खूप मासेमारी आहे पण दाखवणारे कमी आहेत, तर आपण बघूया आपल्याला जेवढा होईल तुमच्या टापून चिखलातली मासेमारी दाखवू। चिखलातले कुठले कुठले जीव आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला पुढे जाऊया। निवती शोधतात मामा आपल्या। ये नवीन काय आलं लाल काल लाल लाल ये नवीन काय आलं लाल लाल जीव समोर तुम खाली खाली तो काय त्या यो नाही ते काय लाल लाल हा ते खुबरेच आहेत बा खुबरेच का पहिल्यांदा आल्यान काय अगोदर यावाचे या पहिले आल्यान काय यावाचे तर मी तर हे छोटे छोटे जीव आहेत खूप आले तुम्हाला दाखवतो बरं हे खुबरे आहेत या लाल लाल दिसत ना तुम्हाला हे खुबरे आहेत। तर हे गोगल गाय किंवा स्नेहसारखे आहेत गोगल गाय किंवा स्नेल सारखे आहेत त्यांच्या का बॉडीला एकदम नरम नरम आहेत। तर हे आम्ही खात नाही हे असे जीव तयार आलेत शिंगाले खातात का। तर मित्रांनो ह्यात ना सॉफ्ट आहेत म्हणजे हे आपल्या शिंगाली किंवा चिवणी बोलू शकता ही ना लवकर खातात कारण हे बघितलं ना तुम्ही हे म्हणजे यांच्यावरती शेल आहे म्हणजे कडक भाग आहे आणि खाली सॉफ्ट सॉफ्ट नरम आहे आणि हे दाबलं ना काही तुटून जातं। तर हे चिवणी शिंगाली असे मासे असतात ना जे चिखलातली मासे जीव खातणार आहे ते असेही खातात। बिल खाण्याचं आपल्याला जसं पाणी निघेल ना तसं बिल तर पुढं पुढं खाणंच जायचं आपल्याला बोलतात ते कारण ती थोडीशी वरती असली ना तर थोडंसं अजून बिल खाली असतो मग तर तेवढ्या भागात पालायचा प्रयत्न करतो पण मिळाली बघायला असे उडतात मित्रांनी कशाला मामा निवटे खणतात बघत जा फक्त तुम्ही कारण या मेहनती एवढे करतात ना तर आपल्या तर मित्रांनो एवढी मेहनत करतात ना तर निवटी बघा पटकन काढली बघा निवटी कशी आता हा जाड चिखल आहे ना तर जाड चिखलामध्ये लवकर निवटी मिळते मित्रांनो कारण पलाला बघत नाही तेवढा जेवढा पातळ चिखड तेवढा पलाचा प्रयत्न करतात बिल आहे असं खाणं लागतं पहिले तरी चेक केला पाणी कुठून निघतो ते दाबून दाबून होतं निवटी असलीच पाहिजे मित्रांनो कधी कधी असं होतं की निवटी असलीच पाहिजे तर त्यात पहिली नसते विचार केला तर मग कधी कधी असते पण ते बघ कसे मामा निवटी खणतात लागली 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 तर आपला अंदाज तर मित्रांनो येतं का निवठ्या पकडायला मस्त चिखलामध्ये असं फिरायला भेटते पण तशी हालत पण खराब होते आणि एवढं ऊन आहे ना मित्रांनो आपला कॅमेऱ्याचं टेम्परेचर जास्त जास्त होतो आहे त्याच्यामुळं कॅमेरा ॲटोमॅटिक बंद होतो आहे एवढा ऊन लागतो आहे कॅमेऱ्याला पण ऊन सहन नाही होत तर कॅमेरा बंद पडतो आहे। तर आपली हालत बघू शकता आपला तर निसा घाम निघाला आहे उन्हामध्ये मच्छी पकडायला तेवढं काय नाही वाटत पण जे उन्हामुळे त्रास होतो ना तो जास्त होतो मग आपले मामा मस्तपैकी निवट्या खणतात मिराला निवठा मस्त पटापट खणतात तसं आपण एक्सपर्ट माणसालाच आणलाय कारण टाइम जास्त न घालवता पटापट निवट्या कारण ते असे बोलतात निवठी असते ना एवढ्यात आपण अर्धी बल्दी पकडली असते कारण निवठीच नाही कशी। तर मित्रांनो बघा मामा कशी फलीवर येतात तर असं फलीवर या लागतात आपण घरी आलोत घरी म्हणजे आपल्या बंदरावर आलोत तर असं बघा फलीवर चालायला लागतं
तो आपली फळी चालते ते अशी आपली फळी चालवा लागते तसा पकडून आणलं तुम्हाला दिसत ना सर्व नीट बघा नेमक्या कशा दिसतात सापाच्या किंवा अजगराच्या पट्ट्यासारख्या बघा निवठ्या याला आम्ही निवठ्या बोलतो या खवल्या भी निवठ्यात मित्रांनो म्हणजे याला खवल असते जसं मच्छीला कसे वरती खवल असतात त्याला खवल आणि याच्यामध्ये बघा टिपके टिपके आहेत त्या टिपक्यांवाल्या खवल्या निवठ्या तुम्हाला पकडून दाखवतो आहे का याचा रंग बघा कसा आहे मित्रांनो थोडासा निळसट निळसट आहे सापासारखे दोन पट्टे आहेत खालून सफेद आहे आणि बघा काले काले ग्रे कलरमध्ये निघतो बघा एका टोन एका टोन ह्या पख असतात मग हे दिसत ना तुम्हाला हे पख असतात हे पखांवर ते चालतात पोहतात अंड्यांचे होते गाबवलेले हातावर तर ही अशी निवठी असते तर मस्त साईजची निवठी बघा मित्रांनो याला निवठी बोलतो आम्ही निवठी बघा डोले कसे आहेत डोले कसे आहेत कलर कसा आहे बघा तर ही निवठ्या आहेत हे आपल्याला तरी धीर कोर एवढ्या निवठ्या आहेत तर एवढ्या निवठ्या भेटल्या मित्रांनो तर मित्रांनो बघितलं आपण आपल्या मामाने किती मेहनत केली मेहनत करून निवठ्या आणल्या तर ह्या काहीच नाही निवठ्या मित्रांनो कमीच आहे हे फक्त आपल्याला जेवापुरत्या पाहिजे होत्या म्हणून आपण गेलतो पकडायला आणि व्हिडिओ काढण्यासाठी गेलतो तर मित्रांनो मला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटू आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये